कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात अनेकांचा जीव भांड्यात पडलाय मंगळवारी सायंकाळी सायंकाळी वाजल्यापासून आज वाजेपर्यंत जिल्ह्यात नवीन एकवीस रुग्णांची वाढ झाली तर तेहतीस जण कोरोनामुक्त झाले सुदैवानं आजही कोरोना, कोरोना बळींचा आकडा शून्यावर राहिला दुसरीकडे संपूर्ण देशात कालच्या तुलनेत आज सहा हजारानं रुग्णसंख्या वाढली गेल्या 24 तासात देशात 26,567 नवे रुग्ण आढळून तर महाराष्ट्रात 4,026 हजार रुग्णांची भर पडली गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत चालला आहे मंगळवारी सायंकाळी सहा ते आज सायंकाळी सहा पर्यंत जिल्ह्यात नवीन 21 रुग्णांची भर पडली तर तेहतीस जण कोरोनामुक्त झाले कोल्हापूर जिल्ह्यात आजवर एकोणपन्नास हजार दोनशे एकवीस जण कोरोनाबाधित झाले असून सत्तेचाळीस हजार तीनशे नऊ जण कोरोनामुक्त झालेत तर आज दिवसभरात जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा शून्यावर राहिला आजवर एक हजार सहाशे नव्वद जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता दोनशे बावीसवर आली आहे मंगळवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वीस हजारापर्यंत खाली आली होती पण आज पुन्हा सहा हजारानं रुग्णसंख्या वाढली दिवसभरात बत्तीस हजार ऐंशी नवे कोरोना रुग्ण आढळून आले आज अखेर देशभरात सत्त्याण्णव लाख पस्तीस हजार आठशे पन्नास जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ब्याण्णव लाख पंधरा हजार पाचशे एक्क्याऐंशी जण कोरोनामुक्त झालेत तर एक लाख एक्केचाळीस हजार तीनशे साठ जणांचा मृत्यू झालाय राज्यात आज दिवसभरात चार हजार सव्वीस नवे रुग्ण सापडले महाराष्ट्रात आजपर्यंत अठरा लाख एकोणसाठ हजार तीनशे सदुसष्ट जण कोरोनाबाधित झाले त्यापैकी सतरा लाख सदतीस हजार ऐंशी जणांनी कोरोनावर मात केले तर सत्तेचाळीस हजार आठशे सत्तावीस जणांचा बळी गेलाय